त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधु च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चातुर्मास लागलेला आहे आणि चातुर्मास हा आषाढी एकादशी पासून म्हणजे देवशयनी एकादशी पासून लागलेला आहे। तर या चातुर्मासात आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत, कोणत्या गोष्टी लक्षामध्ये घ्यायच्या आहेत हे आज आपण पाहणार आहोत। चातुर्मासात जो व्यक्ती चातुर्मासाच्या नियमांचे पालन करतो आणि काही विशेष गोष्टींचा त्याग करतो त्याच्यावर भगवान विष्णूंची कृपा राहते आणि त्याला सुदृढ आरोग्य धनासोबत सौभाग्याचीही प्राप्ती होत असते। पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीस म्हणजे देवशयनी एकादशी पासून चातुर्मास सुरू झालेला आहे। विष्णू पुराणानुसार विश्वांचे रक्षक भगवान विष्णू हे 4 महिने क्षीर सागरात निद्रा घेत असतात। या कारणास्तव विवाह मुंडन विधी जे असतात, घर शांती करणे इत्यादी सर्व प्रकारचे जे शुभ कार्यक्रम आहेत तर हे शुभ नसतात, जे या 4 महिन्यात केलेले हे शुभ नसतात। तर चातुर्मासात अनेक प्रकारचे नियम पाळले जातात असे ज्योतिष शास्त्रामध्ये आपल्याला सांगितले गेलेले आहे। या नियमांचे पालन केल्याने माणूस नेहमी श्रीमंत आणि निरोगी राहतो। यासोबतच भगवान विष्णूंची कृपा कायम राहते आणि जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही। चला तर जाणून घेऊया चातुर्मासात कोणत्या 5 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। तर ज्योतिष शास्त्रानुसार चातुर्मासात ब्रह्म मुहूर्तावरती उठावे आणि जमिनीवरती झोपावे, पलंग हा वापरू नये, यासोबतच एका ठिकाणी राहून देवाचे ध्यान करावे आणि नामस्मरण करणे शुभ मानले जाते। यावेळी भगवान विष्णू वैकुंठ धाम सोडून क्षीर सागरात झोपतात, त्यामुळे मानवाने देखील जमिनीवरती झोपावे की आपण बेडवरती झोपू नये। त्यानंतर म्हणजे चातुर्मासात एकदाच भोजन करणे शुभ मानले जाते। चातुर्मासात एक वेळ खाणे आरोग्यासाठी अगदी योग्य असे आपल्याला पद्म पुराणात सांगण्यात आलेले आहे। यामध्ये मीठ जर टाळता आले तर खूपच उत्तम। जर तुम्ही मीठ सोडू शकत नसाल तर अन्नामध्ये तुम्ही सैंधव मिठाचा वापर करावा। त्यानंतर म्हणजे पद्म पुराणात सांगितले जाते की चातुर्मासात पलाशच्या पानावरती जेवण करणे खूप उत्तम, म्हणजे जी पळसाचे पाने असतात त्या पळसाच्या पानावरती त्याच्यापासून जी बनवलेले ताट असते तर त्याच्यामध्ये आपल्या इकडे त्याला पंतरवाळी असे म्हटले जाते, तर त्याच्यावरती जर आपण जेवण केले तर खूप उत्तम। त्या बनवलेल्या ताटात अन्न खाल्ल्याने रक्त स्वच्छ राहते आणि अनेक आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळते। पळसाच्या पाने उपलब्ध नसल्यास केळीच्या पानावरही तुम्ही जेवण करू शकता, अगदी उत्तम। चातुर्मासात पळसाच्या पानावर खाल्ल्याने अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण देखील होते। त्यानंतर म्हणजे चातुर्मासात तमोगुणी यम लहरीचा प्रभाव पृथ्वीवरती वाढत असतो, तर म्हणून मनुष्याने सात्विकता वाढवून सात्विक आहारच घेतला पाहिजे असे आपल्याला आपले शास्त्र आणि पुराणात देखील सांगितलेले आहे। ब्रह्मचर्याचे पालन करण्याबरोबरच मन ध्यान जप तपस्या आणि दान या कार्यात गुंतले पाहिजे। ध्यान धारणा करण्यासाठी चातुर्मास खूप महत्त्वाचा आहे। असे केल्याने जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही आणि घरात धनधान्याची वृद्धी होते। त्यानंतर म्हणजे चातुर्मास हा 4 महिन्यांचा कालावधी असतो। यात श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक महिना असतो। म्हणूनच पालेभाज्या जसे पालक मेथी श्रावण महिन्यात, भाद्रपद महिन्यात दही, अश्विन महिन्यात दूध आणि कार्तिक महिन्यात कांदा लसूण अरहर उडीद डाळ इत्यादी टाळावेत। असे केल्याने शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली राहते आणि कुटुंबात सुख शांतीचे वातावरण राहते आणि धन सौभाग्य प्राप्त होते असे आपल्याला आपल्या जे शास्त्र सांगत आहे। जे आपल्या शास्त्रांमध्ये अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या चांगल्यासाठी दिलेल्या आहेत।
त्या किती आपल्याला मानायचे आहेत व किती आपल्याला आचरणात आणायचे आहेत जे ते ज्याच्या त्याच्या हिशोबाने। परंतु आपल्या पूर्वजांनी जे भी काही सांगितले गेलेले आहे त्या पाठीमाग काहीतरी शास्त्रीय कारण आणि वैज्ञानिक कारण देखील दडलेले असते ज्यापासून आपल्याला आपण अनजान असतो। परंतु या जी गोष्टी आहेत ह्या आपल्या शरीरासाठी अगदी उत्तम, कारण या महिन्यामध्ये कंटिन्यू जो पाऊस पडत असतो त्या पावसामुळे आपल्याला अन्नपचन करण्यासाठी देखील जेवढे इतर दिवसांमध्ये अन्नपचन होतं या टायमामध्ये तेवढ्या गतीने आपलं अन्नपचन होत नाही। त्यामुळे तुम्ही पहा या महिन्यामध्ये श्रावण महिना देखील येतो, तर श्रावण महिन्यामध्ये कुणी महिनाभर उपवास पकडतं तर कुणी काही ठराविकच दिवस पकडतात। तर असे काही भरपूर गोष्टी आहेत ज्या पाठीमागे ज्या गोष्टीपासून आपण अनजान असतो। परंतु जर आपण चातुर्मासात या पाच गोष्टी जर आपण केल्या किंवा या आचरणात आणल्या तर हे आपल्यासाठी अगदी खूप योग्य। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट्स द्वारे कळवा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।